नमस्कार, आपण ऐकतोय डॉक्टर कुमुदताई गोसावी लिखित द्रष्टा, किल्लेदार संत जनार्दन स्वामी यांच्या जीवनावरील चरितकथात्मक कादंबरी. आजचा आपला प्रकरण चाललेला आहे 34वा. स्वामी आपल्या समोरील अधिकाधिक समस्यांचं निराकरण तिथल्या तिथेच करीत असत. दरबारात लोकांच्या तशा घरात पत्नींच्या तब्येतीच्या तक्रारीकडेही स्वामी जातीने लक्ष देत असत. स्वामींनी रमाईची तब्येत बरी नसते म्हणून तिच्या इच्छेनुसार उपाय शोधला. घृष्णेश्वराला अभिषेक घालण्यासाठी स्वामी सहकुटुंब सहपरिवार गेले. श्री क्षेत्र वैरूळला पोचल्यावर त्यांनी तेथील पुरोहितांना बोलावून घेतलं. त्या चारही शाखांचे ब्रह्मवृंद येताच त्यांना सांगितलं, आमच्यासाठी शनीचं राशोत्तर 2.5 वर्ष आहे. सध्या गुरु आणि शनी कुंभेत आहेत, तेव्हा शनी महाराज कुंभ राशीतून बाहेर पडेपर्यंत घृष्णेश्वराला आपण रोज नेमानी अभिषेक करावा. शिवाय यापुढे येणाऱ्या शनी आणि सोम प्रदोषातील अभिषेकातही पंचमुक्त पवमान आणि पंचमुक्त आसन हे व्हायलाच हवं. त्यासोबत रोज होणाऱ्या अन्नदानात गोरगरिबांनी सहभागी व्हायला हवं. त्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा. तेही एक केवळ धार्मिक काम म्हणून नाही, तर एक सामाजिक दायित्व म्हणूनही. आपण पोटभर खाणाऱ्यांनी रोज 4 भुकेल्या लोकांच्या मुखी किमान 4 घास प्रेमाने खाऊ घातले तर त्याचं पुण्य रुद्राभिषेकापेक्षा 1 अंशानेही कमी असणार नाही, याची आपण सर्वांनी सदैव खात्री बाळगली पाहिजे. भूदेव, स्वामींनी सांगण्याचं कार्य घृष्णेश्वराच्या अभिषेका इतकंच मनोभावे केलं जात होतं. ऐकणाऱ्यांनी ते कितपत मनावर घ्यायचं हे अखर ज्याचं त्याचं जीवनसूत्र होतं. शिवाय स्वामींनी केवळ सत्तेच्या बळावर नुसत्या आज्ञा केल्या नाही, तर पुढच्या खर्चाची तरतूद करून देताना पुरोहितांची परीक्षाही घेतली. एक इवलासा दगड ज्येष्ठ पुरोहिताच्या हातात देत म्हणाले, पुढील 2.5 वर्षे आपल्याला हा काहीही कमी पडू देणार नाही. पुरोहितांचा अभाव झालेले चेहरे पाहून स्मितहास्य करीत स्वामी म्हणाले, देव दगडात असतो हे मान्य आहे ना तुम्हाला? मग अशी शंका काय आहे? डोळेच भक्तीने देव पूजावा, तोच विश्व चालवतो. प्रत्यक्षात स्वामींनी पैशाची पूर्ण व्यवस्था केली होती. वाटे तीर्थयात्रेहून निघता परतलेला रामा रमाईला यात्रेतील एक एक प्रसंग सांगून रमवत होता. परंतु प्रवासाचा एवढासा ताणही रमाईला शिणवून गेला. रमाईला एकीकडे घृष्णेश्वराच्या दर्शनाचा आनंद झाला होता, तर दुसरीकडे थकल्या भागल्या जीवाला त्राणच उरलेलं नव्हतं. पतिराजांनी आपल्यासाठी अत्यंत व्यस्ततेतूनही वेळ काढला म्हणून रमाईच्या मनाला अतिशय समाधान लाभलेलं होतं. अवघ्या प्रवासात सावित्री तर सावलीसारखी सोबत राहून ती त्या रमाकाची काळजी घेतच होती, परंतु पतिराजांनीही पावलोपावली आपल्याला जपलं होतं. त्यांनी प्रवासात जातीने काय हवं काय नको ते विचारलं तेव्हा आपलं मन किती भरून आलं होतं. शब्द तर प्रयत्न करूनही उमटतच नव्हते. अखेर उघळत्या अश्वानीच आपलं काम केलं. त्यावेळी किती कळवळून म्हणाले, स्वामी आपलाच आग्रह असल्याने आलो आहोत. आपण गडावरून मंदिरात अभिषेक झाल्यावरही आपण आधी आराम करावा, म्हणजे परतीच्या प्रवासात अधिक त्रास न व्हावा. केवढी काळजी वाहतात या रमेची तिच्या शुल्लक तब्येतीची. तेही स्वतःपुढे महत्कार्याचा उद्योगवर उभे असताना आपण का चिंतेत ठेवत आहोत स्वामींना? रमाईचं असं स्वागत स्वगत परतीच्या प्रवासापासून. गडावर पोचल्यावरही त्या रात्री डोळ्याला डोळा न लागल्याने रात्रभरही चालूच राहिलं. पहाट वाऱ्याच्या झुळकीने काय तो अंमळ डोळा लागला. त्यातही रोजचा देवाचा तो स्वतःच्या हाताने केलेला स्वादिष्ट नैवेद्य, दर गुरुवारी सुरेश्वरातील दत्ताची पंचपदी आरती हे सारं डोळ्यांसमोर येत होते. प्रातर्विधी आटोपताच आज जनार्दन स्वामी अगदी लगबगीने रमाईकडे आले. मांजर पावलांनी त्यांच्या शय्येजवळ थबकले. त्यांच्याकडे प्रेमकटाक्ष टाकत म्हणाले, प्रवासाची दगदग आणि रात्रीची जागरण दोघांचंही शीण दिसतोय मुद्रेवर. किती कोमेजून गेला रमेचा चेहरा, जाई जुईच्या कोमेजलेल्या कळ्यांसारखा. या शब्दांनी रमाईला भेटायला आलेल्या सावित्रीच्या मनाची अधिकच चलबिचल झाली. तिने स्वामींच्याकडे बघितलं तर त्यांच्याही डोळ्यातून रमाईची काळजीच पाझरताना दिसल्यामुळे ती रमाईकडे एकटक पाहत तिच्याजवळ बसली. परंतु काय करावं हे तिला काही सुचेना. स्वामी क्षणभर थांबून लगोलग तिथून बाहेर पडले. ते काही वेळातच वैद्यराजांना घेऊन आले. रमाईची नाडी खूपच मंद चालू असल्याने
वैद्यांनी सांगताना स्वामींनी गंगाजल आणि तुळशीपत्र आणण्यास सांगितलं तेव्हा सावित्रीला स्वतःला सावरणं देखील अवघड झालं. वैद्यबुवांनी मात्रा देण्यापूर्वीच रमाईने एक वार अर्धोन मिली डोळ्यांनी स्वामींच्याकडे पाहिलं. स्वामींनी वरवर चित्त शांत आहे असं दाखवत रमाईचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेतलं. गंगाजल रमाईच्या मुखात घालून वर तुळशीपत्र ठेवलं. कुठेही खर्च न लावता रमाईने राम म्हटल्याचं ध्यान येतात स्वामींनी त्यांचे डोळे मिटले आणि त्यांच्या उजव्या मांडीवरील रमाईचं मस्तक हळूवारपणे खाली अंतरलेल्या पांढऱ्या भोंगडीवर टेकवलं. विष्णू सहस्त्रनाम आणि रामनामाचा जप अंतर्मनात अखंड चालू ठेवला. रमाईच्या निधनाची दुःखद वार्ता गडावर सर्वत्र पोहोचताच गड माय माणसांनी भरून गेला. अवघा जनसागर शोकमग्न झाला. रमाई मायबाई आम्हाला असं पोरकं का केलं असं म्हणतच लोकांनी फोडलेल्या हंबरड्यांनी गड हेलावून गेला. हृदयावर दगड ठेवून स्वामी उठले. रामा जनार्दनाला जवळ बोलावून घेतलं. तू आमचा गोत्र गुरुपुत्र झालेला आहेस तेव्हा तुझ्या या रमाईला तूच अग्नी देणार आहेस. रामा जनार्दनाच्या हातून रमाईच्या सर्व उत्तरक्रिया करून घेण्यातही स्वामींनी आपलं उत्तरदायित्व 40 गावच्या वाड्याचं वतनाचं त्याच्यावर सोपवणार असल्याची जणू सूचनाच दिली होती. शिवाय रमाईच्या वियोगाचं दुःख सावित्री फार काळ सोसू शकणार नाही याचीही त्यांना कल्पना होती. तिच्या दुःखाला तर सीमा उरली नव्हती. एखाद्या पुतळ्यासारखी ती स्तब्ध झालेली होती. एक दिवस स्वामी सदरेहून घरी येताच म्हणाले, रामा उद्याच आपण 40 गावी जाणार आहोत तेव्हा आत्ताच प्रस्थान ठेवावं. ठरल्याप्रमाणे रामा जनार्दनासह स्वामी स्वगृही वंशवाड्यात प्रवेशले तेव्हा बालपणापासूनच्या असंख्य आठवणची पाखरं अंतरी फडफडू लागली. आईबाबांची आठवण डोळे पाणावून गेली. वाड्यातील एक एक वस्तू एक एक कोपरा आपल्याशी बोलत आहे असा भास झाला. जनाबेटा भूक लागली असेल, फडताळा चांदीच्या वाटीत बेसन लाडू ठेवलाय तुझ्यासाठी, तेवढा काढून घेऊन खा रे बेटा. चुलीवर स्वयंपाकघरात नांदारत आईची अशी गोड सूचनाही आज आपल्याला पुनश्च साथ घालत आहे असंही क्षणभर त्यांच्या मनात आलं. वाड्याच्या देखभालीसाठी ठेवलेल्या दाम्पत्याने वाडा एकदम लख्ख ठेवला होता. त्यांचे मनपूर्वक आभार मानत स्वामी त्यांना म्हणाले, आपण वाड्याचा आपला समजूनच सांभाळ केला पाहिजे. आपल्या आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. यापुढे या वाड्याचा सांभाळ आमचा हा गोत्र शिष्य रामा जनार्दन करणार आहे. तसंच आम्ही आधी अन्य उत्तम जागी आपली राहण्याची व्यवस्थाही केलेली आहे. स्वामींचा सद्गतीत झालेला आवाज ऐकून सर्वजण भावूक झाले होते आणि त्या दाम्पत्यानेही स्वामींचे दिलेले दानाबद्दल आभार मानलेले आहेत. आपलं अवघं वतन त्याची कागदपत्र राहत्या वाड्यासह रामा जनार्दनाच्या स्वाधीन करून जनार्दन स्वामी समाधानाने देवगिरीगडावर परतले. आजचा बालभारती संपून घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव.